कोटींचा भूप्रदेश आहे आणि जो फक्त जुगारासाठीच तिथे जातात. तिथे पिझ्झा खायला कोणी जात नाही, सँडविच खायला जात नाही, बरं का. तिथे काय फार निसर्गरम्य वातावरण आहे थंड हवेचं असं नाही. मकाव असेल, बँकॉक असेल, पण जायला हरकत नाही. माणसानं ह्या सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत, अनुभव घेतला पाहिजे, पाहिलं पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे आणि अशा ठिकाणी जाऊन बसणं हा सुद्धा गुन्हा नाही. मी कुठे म्हटलं गुन्हा आहे म्हणून आम्ही, पण तुम्ही खोटं बोलता हा गुन्हा आहे की तो मी नव्हेच, मी तिथे पिझ्झा खायला गेलो होतो. माझ्याकडे अजून व्हिडिओ आहेत, मी देऊ शकतो. मकावला मी सुद्धा गेलो आहे. खूप वर्षापूर्वी मकावची जेव्हा उभारणी सुरू होती तेव्हा एक गाव कसं उभं राहत आहे हे मी पाहिलं आणि सामनात लिहिलंय त्याच्यावरती. पण आपण जबाबदार लोक आहोत, महाराष्ट्रात काय चाललं आहे आणि परत तुम्ही इथून महाराष्ट्रामध्ये आम्हाला ज्ञान देणार, आम्हाला ज्ञान देणार विरोधकांना. भारतीय जनता पक्षाला अंगावरती ओढून घ्यायची गरज नव्हती. कशा करता आता प्रत्यक्ष दर्शी असं सांगतो, त्या रात्री त्या फोटोतल्या व्यक्तीनं 3.5 कोटी रुपयाचे पोकर्स विकत घेतले. आता पोकर्स काय मला नंतर कळलं, पोकर्स ही करन्सी आहे. त्या गॅम्बलिंग में जो करन्सी लगता है, पैसा देवा डॉलर्स वगैरह और ले लो, पोकर्स है. मुझे मालूम, कल मुझे किसी ने समझाया पोकर्स है. उनके सामने पिज्जा नहीं है, सैंडविच नहीं है, ये पोकर्स है, क्वाइंस है, पोकर्स बोलते हैं उसको. ये मुझे बताया गया, ये मुझे नहीं मालूम. तो 3.5 करोड़ के पोकर्स. उनके साथ और भी लोग थे उस महाशय के साथ. उस महाशय ने भी 2 करोड़ 3 करोड़ के पोकर्स खरीद किए वहां. तो अच्छे दिन आ गए बीजेपी के लोगों को. अगर बीजेपी कहते कि हमारे नेता है तो उसके मतलब है महाराष्ट्र के देश की जनता को नहीं लेकिन आपके लोगों को अच्छे दिन आ गए. हाँ मग बोला. मग बरोबर आहे ना. मी काय म्हणालोय का, पण जे छायाचित्र प्रसिद्ध झालं त्यात त्यांचं कुटुंबीय कुठं आहे का? कुटुंबिया समेत जायला काहीच हरकत नसते. तुम्ही एवढं मनाला लावून का घेताय, कशा करता आणि एवढी टोळधाड जी सोडताय दीडदंबडीच्या आमच्यावर, त्याची काय गरज आहे का? हा काय गरज आहे का? हा एवढं तुमचं मन तुम्हाला का खाताय? तुम्हाला माहिती आहे ना लोक प्रश्न विचारतील. म्हणून तुम्ही आमच्या नेत्यांवर, आमच्या सहकाऱ्यांवर, माझ्यावर मी काय पहा फार महत्त्व देत नाही, पण एवढी मोठी टोळधाड सोडण्यापेक्षा 2 मिनिट सांगता आलं असतं, होय मी पाहायला गेलो, त्यात चुकीचं काय आहे? आता लंडनला आमदारांचं शिष्टमंडळ गेलं आहे ना. लंडनला महाराष्ट्रातल्या आमदारांचं शिष्टमंडळ गेलं. आता आमदारांना वाटलं अशा प्रकारच्या एखाद्या जागेचा अभ्यास करावा, गेले, त्यात काय चुकीचं आहे? आता लोक गोव्याला जातात आमच्याकडे, ईशान्यमध्ये काही अशा प्रकारचे कॅसिनोज आहेत, गोव्याला जातात. आम्ही का म्हणतो का, तुम्ही नाकारत्या कशा करता? तुम्ही खोटं का बोलताय की मी तिथे सकाळी इडली सांबार खायला गेलो होतो रेस्टॉरंट. तो ग्लास आहे की डायट कोकचं टीन आहे, चेक करा नीट, बरं का? असे मोदीचे किती फोटो दाखवू. मोदी जे पितात तेच आदित्य ठाकरे पित होते, तोच ब्रँड आहे, बोललो ना काल. डायट कोकचा स्पष्ट दिसतंय, तो डायट कोक आहे. 4 चौघात बसून ते डायट कोक उभ्यानं पित आहेत, हे दिसतंय ना. पण एवढे घाबरले हे लोक की त्यांना भान नाही की आपण आदित्य ठाकरेंचा कोणता फोटो ट्विट करतोय, सांगतोय. इतका डरपोक पक्ष हातामध्ये ईडी आणि सीबीआय आहे म्हणून यांना फक्त यांच्यातली मर्दानगी जागी होते. या 2 एजन्सी आणि पोलीस यांच्या हातात नसतील ना तर यांच्यासारखे डरपोक लोक नाहीत. मी आत्ता सांगतो आणि मला धमक्या देत आहेत. मला हे त्यांचे जे टोळधाडवाले टोळभैरव मला धमक्या देत आहेत. या समोर या,
समोर या समोर, उगा तोंडपाठलकी करू नका, कधी यायचं सांगा। सर आपने कल कुछ तस्वीरें ट्वीट की थी जिसको लेकर अब बीजेपी की तरफ से कहा जा रहा है कि अगर आपके पास वो तस्वीरें हैं तो जारी कीजिए क्योंकि उनके पास भी कई सारी तस्वीरें हैं वो भी जारी। अरे भाई छोड़ दे, ये पागल लोग हैं। देवेंद्र फडणवीस तो आपको कह रहे हैं कि मानसिक रूप से आप। जी हाँ, मैं मानसिक रूप से हम लोग कमजोर है क्योंकि हमारी मानसिकता है महाराष्ट्र की संस्कृति का रक्षा करना। हमारी मानसिकता है कि आप जैसे लोगों के साथ संघर्ष करना। हमारी मानसिकता है आप जैसे देश के लुटारों के साथ लड़ाई करना और देश को बचाना, ये हमारी विकृति है, समझ लो। हाँ, हम मानसिक दृष्टिया, हमारी ये विचारधारा है। देश में दंगे कराना, जात पात के आधार पर झगड़े लगाना, देश को लूटना, एक उद्योगपति को देश बेचना, ये हमारी मानसिकता नहीं है। जो अपने राजनीतिक विरोधी है उनके खिलाफ एजेंसी लगाना, उनके बच्चों के खिलाफ एजेंसी लगाना, ये विकृति आपकी है, हमारी नहीं है। अगर हम निकालने जाए ना तो देश छोड़कर चले जाएंगे, मुंह दिखाने लायक नहीं रहेंगे ये लोग। लेकिन हमारे पास वो संस्कार है जो बाला साहब ठाकरे जी ने हमें दिया है कि घर तक मत जाइए। लेकिन उनकी मानसिक कमजोरी ऐसी है कि अपने राजनीतिक विरोधियों के बच्चे बीबी घर तक पहुंचते हैं और अपनी राजनीति करते हैं एजेंसी को। आपकी तस्वीर जारी करने का मकसद क्या था सर? तब फिर आप बताना क्या चाह रहे थे, दिखाना क्या चाह रहे थे, सवाल उस पे नहीं। ये भारतीय जुगाड़ पार्टी है, ये भारतीय जुगाड़ पार्टी है, गैम्बलिंग, ये गैम्बलिंग पार्टी है, भारतीय जुगाड़ पार्टी है। ये दुनिया को ज्ञान देते हैं, नैतिकता के पाठ पढ़ाते हैं हमको सबको। हाँ, विरोधी के घर में एजेंसी भेजते हैं नैतिकता के आधार पर। आप जैसी भ्रष्ट पार्टी देश में नहीं है। आप यहाँ एक करते हैं, बाहर जाकर दूसरी बात करते हो। आप डराते हो, धमकाते हो एजेंसी के ताकत के ऊपर। हिम्मत है तो सामने आइए। सर, कार्तिकी एकादशी पर डिप्टी सीएम हमेशा हर साल जाते रहे हैं विठल की पूजा के लिए, लेकिन इस बार मराठा समाज जिस तरीके से आक्रोशित है, उन्होंने ही चेतावनी दे दी है कि दोनों दीप में भी आएगा तो उसका वो विरोध करेंगे। तो पूजा जो एक पद्धति है, परंपरा है सर, वो जो है खटाई में पड़ती हुई दिख रही है, आप क्या कहेंगे? ये मुख्य सरकार की कमजोरी है। अगर सरकार इस राज्य के जो प्रमुख भगवान है, कुलदेवत है, उनकी पूजा नहीं कर सकते तो उनकी ये कमजोरी है। बैठकर बात करनी चाहिए, जाना चाहिए, पूजा करनी चाहिए। आप हिंदुत्ववादी है ना, अपने आप को हिंदुत्ववादी मानते हो ना, तो आप हमारी राज्य की कुलदेवता को, आप कार्तिक एकादशी को पूजा के बिना कैसे छोड़ सकते हो? इलेक्शन कमीशन कुछ नहीं करेगा, ना इलेक्शन कमीशन करेगा, ना राज्यपाल करेगा, ना विधानसभा के स्पीकर करेगा। मैंने पहले भी कहा है, ये भारतीय जनता पार्टी के आज जो दिल्ली में सत्ताधारी बैठे हैं उनके तोते हैं सब। इलेक्शन कमीशन, राज्यपाल, सभी को एक स्वाभिमान की जो रीढ़ की हड्डी चाहिए वो नहीं है। जब मैं आज के इलेक्शन कमीशन को देखता हूँ तो मुझे शेषन साहब की याद आती है। शेषन साहब ने जो एक रीढ़ की हड्डी दी थी इस इलेक्शन कमीशन को, वो अब नहीं है। तो ये तो जब ऊपर से आदेश आएगा उस आदेश के मुताबिक ये इलेक्शन कमीशन काम करेगा। शिवसेना के बारे में यही हुआ, अब एनसीपी के बारे में भी ये हो सकता है। योग्य म्हणजे काय असतो? वकील आहेत ते। योग्य म्हणजे काय असतं? इतका वेळ, एक वर्ष, सव्वा वर्ष योग्य निर्णय घ्यायला लावतात विधानसभेचे अध्यक्ष, ज्याला आम्ही ट्रायब्युनल म्हणतो। ट्रायब्युनल, तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, तुम्हाला एक घटना बाह्य सरकार या राज्यावर राज्य करताय आणि तुम्ही घटनात्मक पदावर बसलेला आहात। हा, घटना बाह्य सरकार म्हणजे चोर लफांग्यांचं सरकार, लक्षात घ्या। तुम्ही चोर लफांग्यांना समर्थन देताय, त्यांना संरक्षण देताय, अशा व्यक्तीने घटनात्मक पदावर बसणं हा देशाच्या घटनेचा अपमान आहे। मग ती इलेक्शन कमिशन असेल,
विधानसभा असेल, राज्यसभा असेल, लोकसभा असेल, अशा घटनात्मक पदावर ज्याला घटनेची चाड नाही त्यांना बसू नये. किसको मुझे मालूम नहीं. देखिए खड़गे साहब जवाब देने के लिए बहुत समर्थ व्यक्ति है, हाँ, तो खड़गे साहब जवाब देंगे उस बारे में और पूरी ताकत से जवाब देंगे. हम आहे ना मनोरुग्ण, मी महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणं आज हुतात्मा दिन आहे. 105-107 हुतात्म्याने या महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं, त्यांचं आम्ही स्मरण करतो. त्याच्यावर आम्ही ते आम्ही करतोय किंवा आम्ही मुंबईसह महाराष्ट्र भांडवलदारांच्या घशात, म्हणजे भारतीय जनता पक्ष जे अडाणीच्या घशात घालू इच्छिते त्या अडाणीला विरोध करतो. त्याच्यामुळे त्यांच्या दृष्टीने आम्ही मनोरुग्ण आहोत. हा धारावी विकून एका उद्योगपतीला संपूर्ण मुंबईची सूत्र, मुंबईसुद्धा विकण्याचा डाव जे रचता आहेत मराठी मासाची, त्याला विरोध करणं ही जर हा जर मनोरुग्णतेचा प्रकार असेल तर आम्ही आहोत म्हणावं. पण हा महाराष्ट्र तुम्हाला हवाय त्या पद्धतीनं मुंबई महाराष्ट्र आम्ही कोणाच्या घशात घालू देणार नाही. आणि कोण मनोरुग्ण आहे ह्या देशाची जनता ठरवेल लवकरच. विकृत कोण आहे, राजकीय विरोधकांच्या घरी त्यांच्या मुलाबाळांपर्यंत तपास यंत्रणांचे लोक पाठवून त्रास द्यायचा, ही तुमची विकृती. तुमच्या आजूबाजूला सगळे भ्रष्ट बरं का अनैतिक लोक बसले आहेत, त्यांच्याकडे तुमचं लक्ष नाही. प्रधानमंत्री मोदी सांगतात अजित पवारने 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा केला आहे, ते तुमच्या बाजूला बसलेत मंत्रिमंडळात. अनेक शिवसेनेचे आमदार खासदार ज्यांच्यावरती ईडीचं वॉरंट आहे, हां, ते तुमच्या मंत्रिमंडळात आहे, त्यांना मांडरगून बसलं आहे. यालाच मनोरुग्णता म्हणतात, म्हणजे स्वतःचं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पहावं वाकून, अशी देवेंद्र फडणवीसांची विकृती आहे, म्हणजे त्यांच्या पक्षाची. करा साफ करा ना, जनता तुम्हालाही साफ करणार लवकरच. साफ करा, घ्या हातात झाडू घ्या. चला थँक्यू. अरे प्रदूषण तो पूरे देश में है. हाँ कलानगर पे उनका ज्यादा प्रेम है, पूरी जिंदगी कलानगर ने बनाई है ना उनकी. आज जो बैठे है चेयर पर वो कलानगर की बदौलत बैठे है ना, तो याद आती है कलानगर की, जाना चाहिए. चलिए थैंक यू.